कळू लागले सुख स्वप्न तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या सोयीने आठवत असतील पण मला मात्र तुमचा एकूण एक शब्द आठवतो. खून झाला त्या दिवशी नक्की काय झालं याची कबुली दिली होती तुम्ही माझ्या आणि केशव समोर. तेही नाकारणार आहात का आता? केशवने मला धमकी दिली होती म्हणून मी ते सगळं बोलले. म्हणजे केशवने तुम्हाला धमकावलं, तुम्ही घाबरलात म्हणून तिथल्या तिथे तुम्ही एक गोष्ट रचून आम्हाला सांगितली. तुमच्या ह्या गुणाबद्दल माहित नव्हतं मला. वय तुम्ही खरंच एक उत्तम कथालेखक होऊ शकता. हो ना, होऊ शकते. आणि मग मी असंही म्हणू शकते की भूपतीशी तुझं लग्न होण्याच्या आधीपासूनच तुझं आणि केशवचं एकमेकांवर प्रेम होतं आणि कदाचित तुम्हीच भूपतीला मारण्याचा डाव रचला होता. बास करा वय. माझ्या दुःखावर तुम्हाला पुंकर घालता येत नसेल ना तर माझ्या जखमेवरच्या खपल्या काढण्याचाही अधिकार नाहीये तुम्हाला. पक्की राजकारणी शोभती असतो तू. सगळं करून सवडून सुद्धा पुन्हा नामनिराळ असण्याचं चांगलंच आव्हानतीयस ग. केशवशी लग्न करून सुद्धा पैशांचा मोह नाही सुटला तुला, म्हणून त्याला घेऊन या घरात राहायला आलीस. मी काय तुला ओळखत नाही. मुळातच पाटलांच्या पैशांवर डोळा आहेच. वहिनी, तुमचा पैसा तुम्हालाच लखला बसू दे. मला पैशाचा कधीच मोह नव्हता आणि ह्या पुढेही नसेल. मला फक्त माझ्या आभीबरोबर शांतपणे जगू द्या आणि जा तुम्ही इथून आता. तू पैसा हवा म्हणालीस तरी मी तो तुला सुखासुखी मिळू देणार नाही.